महाशिवरात्री निमित्त राज्यात शिवमंदिर सजली आहेत. महाशिवरात्रीचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. आम्ही तुम्हाला अशाच एका हेमाडपंथी महादेव मंदिराची माहिती देणार आहोत. पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र वडवाळी येथे दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. तालुक्यापासून जवळच श्री क्षेत्र वडवाळी हे वसले आहे. महादेवाचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बांधलेले असून या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. या मंदिराच्या खांबावर कोरीव काम केलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या या वडवाळी गावाला तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणूनही लोकांनी पसंती दिली आहे. या वडवाळी गावचं महत्त्वाचं जे दोन मंदिर ज्याच्यामध्ये ज्या गावाचं नाव वडवाळी आहे, वडवाळी ज्या नावानं पडलं आहे, वडवानेलेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर, वडवानेलेश्वराचं मोठं मंदिर या गावामध्ये आहे. आणि या वडवानेलेश्वराच्या नावावरूनच या वडवाळीचं नाव वडवाळी हे पडलं आहे. वडवानेलेश्वराचं या ठिकाणी मोठं मंदिर आहे आणि पूर्ण हेमाडपंथी असं मंदिर आहे. आणि गेल्या 30 वर्षापासून या वडवाळी शिवरात्री महोत्सवानिमित्त 7 दिवस सप्ताह सुरू असतो. त्याची सांगता शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी होते आणि असंख्य या ठिकाणी शिवरात्रीचे दर्शनासाठी महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मोठ्या प्रमाणात पंचकृषीतले भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात. गोदावरीच्या तीरावर असं मंदिर असलेलं या रामा श्रीरामप्रभूंनी त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे त्या मूर्तीचं किंवा गावाचं नाव किंवा वडवानेश्वर.